सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून सोलापूर आवृत्तीच्या दैनिक लोकमत परिवारानं दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला मदतीचा हात पुढे केला. दुष्काळाशी लढा या उपक्रमाअंतर्गत गाळानं तुंबलेले बंधारे, तलाव आणि ओढे नाल्यांमधला गाळ काढण्याची मोहीम या अंतर्गत हाती घेण्यात आली. गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यातले 22 बंधारे, 3 तलाव आणि 50 हून अधिक ओढे आणि नाल्यातला सुमारे 2,80,000 ब्रास गाळ काढण्याचा विक्रम गावकऱ्यांच्या मदतीनं दैनिक लोकमतच्या केला. त्यामुळे आजूबाजूची जमीन तर सुपीक होईलच, पण येत्या पावसाळ्यात या ठिकाणी 1.5 TMC पाण्याचा साठा देखील होऊ शकेल. सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय केवळ लोकसहभागातून हा उपक्रम राबवला जातोय. मला वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर इथून पुढे आता सर्वच धरणांच्या संदर्भामधला अतिशय गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. आणि शेवटी पाणी हे सर्वांचं आहे. पाण्यावर काय असा विशेषतः कोणाचा अधिकार नाही. जिथं जिथं धरणं बांधले असतील ती ती धरणं आपल्याला त्या त्या प्रमाणामध्ये कशी भरता येतील आणि साठलेल्या पाण्याचा वापर सुद्धा समानतेनं हा कसा करावा लागेल आपल्याला, कारण पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. मग ही राष्ट्रीय संपत्ती ही सगळ्यांचीच आहे आणि म्हणून कुठेतरी आता मला वाटतं ह्या संदर्भातलं स्पष्ट धोरण घ्यावं लागणार आहे. गाळ हा प्रत्येक तालुक्यातील छोट्या मोठ्या धरणांचा खूप मोठा प्रश्न आहे आणि हा गाळ जर आत्ता काढला गेला तर येणाऱ्या पावसाळ्यात पाण्याचं सिंचन, पाण्याची साठवण अत्यंत चांगल्या पद्धतीनं होईल आणि हा विचार लोकांमध्ये रुजला जावा या उद्देशानं आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे. बुलेटिनमध्ये आपण इतरही बातम्यांसह पुन्हा एकदा भेटणार आहोत एका ब्रेक नंतर. पहा फक्त IBN.